परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शहरातील महालिंगेश्वर विद्यालयात विविध पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात विद्यालयात कुमारी कांचन अरुण टेकाळे या विद्यार्थिनीने SSC परीक्षेत विद्यालयातून व मुलींमधून 447 गुण घेऊन प्रथम आली. त्या विद्यार्थिनीला यंदा प्रजासत्ताक दिनी बक्षीस देण्यात आले. शहरात प्रतिष्ठित समजणाऱ्या दोन घरातील स्वर्गीय व्यक्ती कैलासवासी शिवाजी महाजन व कै रंजना जहागीरदार या दोघांच्या नावे शिवाजी महाजन यांचे पुत्र शैलेश यांनी तर कैलासवासी रंजना जहागीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे पती व भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष रमाकांत जहागीरदार यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु पुरस्कारात चलनातून बाद झालेल्या 500 रुपयाच्या नोटा पाकिटात निघाल्याने गुणवंत विद्यार्थ्यांची एक प्रकारे क्रूर चेष्टा करण्यात आली असल्याने या प्रकारातून पाहायला मिळते. कार्यक्रमात देण्यात आलेल्या बक्षिसाचे पाकिट घरी फोडल्यानंतर आज चलनातून बाद झालेल्या व बंदी असलेल्या 500 नोटा पाहिल्यानंतर पालकांना धक्का बसला. ही बाब शाळेचे मुख्याध्यापक यांना भेटून आपल्याकडून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा केल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यावर मुख्याध्यापकांनी कानावर हात ठेवत बोलण्यास नकार दिला. तर दुसरीकडे महाजन यांच्या पुत्राने स्वतः बक्षीस वाटप केले, परंतु हे बक्षीस आपण 15 ऑगस्टला दिले होते. ते संस्थेच्या ढिसार कारभारामुळे 26 जानेवारी रोजी माझ्या हस्ते वाटप केले असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी चूक कोणाचे हे अजून उलगडलेच नाही. तर आपल्या मुलीला देण्यात आलेल्या चलनातून बाद झालेल्या 500 रुपयांच्या नोटा शाळेस आभार परत करणार असल्याचे पालकांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 26 जानेवारी 2017 प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. तर कशासाठी सत्कार आहे, त्यांनी मला रितसर पत्र दिलं 2-3 दिवसापूर्वी की त्या अनुषंगाने मी शाळेमध्ये गेलो होतो, तिथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. माझी मुलगी तेव्हा गाणं 2016 ती आता 10वीमधून त्या विद्यालयामधून प्रथम आलेली आहे. त्या शाळेमध्ये नेहमी म्हणजे दरवर्षी ते काही पालकवर्ग विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस देत असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, इतर विद्यार्थ्यांना चालना मिळावी. या बक्षिसाच्या अनुषंगाने मला असे 2 पाकिटं बक्षीस भेटलेले आहेत की मला नाव घ्यायची इच्छा आहे, पण नाव बी मला घेता येईल त्यांचं. पण त्याच्यामध्ये 500-500 जुन्या करन्सीच्या नोटा निघालेल्या आहेत. तर मला खंत ह्याची नाही आहे की मला 1500 मी वो शाळेची बदनामी व्हावी, अगर शिक्षकांना मानहानी व्हावी, हा माझा उद्देश नाही आहे. पण इथून पुढं तरी त्या शिक्षक वर्गांनी, शिक्षक जे काही जबाबदार पालक आहेत, आपले जबाबदार शिक्षक आहेत, मुख्याध्यापक, त्यांनी वेळेच्या वेळे जर दखल घेतली याची, तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. आणि मला वाटते गुणवंत विद्यार्थ्यांचा ही क्रूर चेष्टा आहे, आणि मला ही बक्षीस घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, मी त्यांना साबार करण्याच्या मनस्थितीत. प्रतिनिधी रवींद्र देशमुख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, परभणी.